दहावी झाली मग आता 11वी 12वीच्या जे डबली नीट सारख्या सर्व स्पर्धा प्रवेश परीक्षांमध्ये चांगले गुण मिळून चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळवायचं आहे. डॉक्टर, इंजिनियर, आर्किटेक्ट, सायंटिस्ट बनायचं आहे. मग त्यासाठी तुम्हाला गरज आहे योग्य मार्गदर्शन, उत्कृष्ट टीचिंग क्वालिटी, उत्तम इन्फ्रास्ट्रक्चर आणि नेहमीच नेत्रदीपक निकाल असणाऱ्या अकॅडमीची, म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्सची. कारण फक्त इथेच गुणवत्ता हेच संस्कार आणि यश हीच परंपरा आहे. ॲनिमेटेड ऑडिओ, व्हिडिओ, 3D लेक्चर्स, प्रत्येक विद्यार्थ्याला टॅब, त्यामध्ये नोट्स आणि व्हिडिओ लेक्चर्स, प्रत्येक विषयाला 2 तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षक. अकॅडमीतील अव्वल येणाऱ्या आणि गव्हर्नमेंट, मेडिकल किंवा IIT मध्ये प्रवेश मिळवणाऱ्या स्टुडंट्सना अकॅडमीकडून 1,00,000 रुपयांची स्कॉलरशिप सुद्धा. प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष, अभ्यासाबरोबरच सर्वांगीण विकास हेच ध्येय. मग विचार कसला, 11वी 12वी सायन्स प्रवेश सुरू. विटानगर पालिकेने भंगारातले टँकर नवे म्हणून खरेदी केले होते. माजी उपनगराध्यक्ष संजय भिंगारदेवे यांचा सत्ताधारी गटावर हल्लाबोल. विटानगर पालिकेने सांगली नगरपालिकेने भंगारात घातलेले टँकर नवे म्हणून खरेदी करत टँकर घोटाळा केला होता. पण आम्ही त्यावर तत्कालीन जिल्हाधिकारी नितीन करीर यांच्याकडे तक्रार करून त्याची चौकशी लावल्याची माहिती विट्याचे माजी उपनगराध्यक्ष संजय भिंगारदेवे यांनी वज्रधारी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत दिली. या मुलाखतीत माजी उपनगराध्यक्ष संजय भिंगारदेवे यांनी पालिकेवर आणि सत्ताधारी गटावर हल्लाबोल करताना अनेक गंभीर गोष्टींवर प्रकाश टाकत येणाऱ्या पालिका निवडणुकीत आम्ही सर्व विरोधकांची मोठ बांधून सत्तांतर घडवून आणणार आहोत आणि यावेळी सत्तांतर अटळ असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. मुळातच घेताना त्यांनी नवीन घेतले, आणले जुने जुने टँकर नव्या दरात घेतले. आणि ही ज्यावेळी सांगली नगरपालिका होती त्या सांगली नगरपालिकेने भंगारामध्ये घातले होते आणि ह्याने भंगारात घातलेले टँकर कलर देऊन खरेदी केले होते. हे फार गंभीर बोलतायत. भंगारातले टँकर विटानगरपालिकेने तत्कालीन सत्ताधारी विटानगरपालिकेचे त्यांनी भंगारातले टँकर इथं नव्यानं खरेदी केल्याचे दाखवले. हां, आणि ते आम्ही प्रूफ करून दाखवलो. मग आम्हाला जिल्हाधिकारी साहेब म्हटले तुम्ही जुने आहेत, हे प्रूफ काय करताय? तर साहेब म्हटलं ज्यावेळी आम्ही एखाद्या गोष्टीचं ॲलिगेशन करतो त्यावेळी म्हटलं आमच्याकडे काय प्रूफ आहे. म्हटलं काय सांगा? तर आम्ही त्या टँकरचेच फोटो काढले होते त्यावेळी सांगली नगर परिषदेत त्याच्यावर स्पष्ट दिसत होतं, त्याच्यावर लिहिलेलं होतं. कारण का थोडासा कलर डाऊन झाल्यानंतर आतली तसं दिसत होतं ना. मी साहेब म्हटलं हो काय असं साहेब म्हटलं बरोबर आहे म्हटलं तुमचं. त्याचे म्हटले हे करा, मूल्यांकन करा आणि नवीन येणाऱ्याचं कोटेशन आणि हे जो करून त्यांनी ते सगळे त्यांच्या ठराव रद्द केले. विश्वासाची व गुणवत्तेची परंपरा जोपासणारे दर्जेदार अद्यावत आणि भरपूर व्हरायटीज असलेल्या टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स. आमच्याकडे कडप्पा ग्रेनाइट, मार्बोनेट, स्पार्टेक्स, ग्लेस टाइल्स सर्व स्टाइल्स मध्ये उपलब्ध आहेत. तसेच सॅनिटरी वेअर, सिनेटेक्स टॅकी, प्लम्बिंग मटेरियल, PVC, मयूर बंब, CP फिटिंग, पेविंग ब्लॉक, मयूर वॉटर टँक, स्टील, सिमेंटचे होलसेल व रिटेल विक्रेते. तुमच्या घराला सुंदर व परिपूर्ण करण्यासाठी आजच संपर्क करा. प्रत्येक घराशी व घरातल्या प्रत्येकाशी नातं जोडणारं टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स. आमचा पत्ता कराड रोड, विटा.